सड़क के खड्डों को लेकर अपने अपने स्तर पर सभी राजनीतिक पार्टियां आंदोलन कर रही है। इस क्रम में आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने धोबीघाट कमला नेहरू नगर के सड़कों के खड्डों को लेकर आंदोलन किया और मनपा के खिलाफ मुंडन भी कराया। आइए लेते इस पर अधिक जानकारी। भ्रष्टाचारी नगर सेवक, भ्रष्टाचारी अधिकारी, भ्रष्टाचारी अधिकारी, भ्रष्टाचारी ठेकेदार। आज आपण इथं जे बसलोय, उल्हासनगर महानगरपालिका जी आहे ती निष्क्रिय अशी झालेली आहे। उल्हासनगर महाराष्ट्र सर्व भ्रष्टाचार अधिकारी झाले आहेत। स्थानिक भ्रष्टाचार नगरसेवक परत अधिकारी यांच्या निषेधात आज इथं बसलो आहे। वारंवार या दरवर्षीप्रमाणे यावर्षी खड्ड्यांचं साम्राज्य इथं झालं आहे, त्यामुळे खड्ड्यांच्या निषेधार्थ आम्ही इथं बसलेलो आहे। नेमकं आंदोलन आहे जे खड्डे रस्त्यात खड्डे पडलेत, शेकडो खड्डे पडलेत आणि त्याच्यामुळं वारंवार ॲक्सिडेंट होतात, मृत्युमुखी लोक पडतात, त्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिकेच्या विरोधात हे आंदोलन आहे। आणि भ्रष्ट ठेकेदार यांच्या निषेधार्थ आज हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंडन आंदोलन करण्यात आलं आहे खड्ड्यांमध्ये। कारण की वारंवार हे रस्ते खड्डे पडतात, त्यामुळे वारंवार ॲक्सिडेंट होतात, दुर्घटना घडतात आणि ते काय महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे, याच्या निषेधार्थ आज महानगरपालिकेच्या विरोधात मनसे खड्ड्यांमध्ये बसून मुंडन आंदोलन करण्यात येत आहे। हे बघा, हा रस्ता जो आहे कमला नेहरू नगर धोबीघाट, एक महिन्यापूर्वी याच्यापेक्षा जास्त उखडलेला होता, तर त्यासाठी आमच्या पक्षाचे दादा देशमुख आहेत, त्यांनी या ठिकाणी उपोषण केलेलं होतं। त्यानंतर प्रशासनाने थातूरमातूर तेव्हापासून एक खड्डे भरलेत, परंतु 15 दिवसात संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे आणि या चाळण झाल्यामुळे इथल्या वाहनधारकांना, नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। आणि इथले जे सत्ताधारी आहेत, आजपर्यंत एकाही सत्ताधाऱ्याने या खड्ड्याच्या बाबतीत प्रशब्द काढलेला नाही, म्हणून ह्या वारंवार या खड्ड्याच्या तक्रारी होऊ नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर्फे कायमस्वरूपी या रस्त्याचे डांबरीकरणाच्या ऐवजी सिमेंटीकरण व्हावे, ही अशी आमची मागणी राहील। आणि त्यासाठी जे काय आंदोलनं वगैरे करायला लागतील ते महानगरपालिकेत आपल्या मनसे पक्षातर्फे करण्यात येतील। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।